मित्रांनो गुड मॉर्निंग रोज सकाळला मी इकडे फिरायला येतो बघू शकता इकडे शेती आहे आणि इकडे पूर्ण जंगल आहे म्हणजे इकडे जवळपास सहा किलोमीटर असलेला एक गाव आहे सहा किलोमीटरवरती सहा किलोमीटर जो रस्ता आहे तो पूर्ण जंगलचाच आहे म्हणून इकडे फिरायला येणे जमते आणि इकडे जे आहे स्लच प्लॅन्ट आहे ज्यामध्ये जे कचरा असते ओला कचरा सुका कचरा त्याला त्यार वेगवेगळे करून ते पाठवत असतात ठीक आहे आणि भरपूर इकडे शेती आहे शांत आहे वातावरण पक्ष्यांचा आवाज येत असतो भरपूर असे पक्षी आहेत बघू शकतात इकडे कबूतर वगैरे वगैरे आहेत त्याच्यानंतर इकडे काही प्राणी वगैरे सुद्धा असतात म्हणून छान वाटते थोडा की आपल्याला यायला सकाळला मॉर्निंगला वॉक करायला आणि एनव्हायरमेंट खूप छान आहे इकडे शांत आहे म्हणून मला रोज सकाळला आणि सायंकाळला मी नेहमी इकडे येत असतो कारण शांत इकडे वाटत असतो परत येत असतो या ठिकाणी इकडे तर इकडे येण्याचा उद्देश मित्रांनो इकडे जंगल आहे आणि जंगलमध्ये भरपूर असे जे आहेत पक्षी तुम्हाला बघायला मिळतात त्यांचा आवाज बघायला मिळत असतो आणि ते ऐकून आपल्याला मन खूप शांत वाटत आणि जंगल आहे खूप छान जंगल आहे बघू शकता घनदाट जंगल आहे सहा किलोमीटर आणि तिकडे जे आहे तुम्हाला दिसत असेल कदाचित तिकडे पहाडी आहे ठीक आहे तिकडे पहाडी आहे पहाडी वगैरे आहे आणि इकडे जे आहे पक्षी आहेत चला मी तुम्हाला या ठिकाणी पक्ष्यांचा आवाज ऐकायला थोडा आपल्याला शांत असावा लागणार आहे चला मी तुम्हाला दाखवतो आता आवाज कसे करतात ते वेगवेगळे प्रकारचे पक्षी आहेत वेगवेगळे आवाज येत असतात चला तर मित्रांनो जे आत्ता तुम्ही आवाज बघितलेले आहात ते वेगवेगळ्या पक्ष्यांचा आहे काही पॅरोट्स इथं आहेत काही वेगवेगळे पक्षी आहेत आणि जवळच या ठिकाणी एक नहर आहे ज्याच्यामध्ये जे इकडे शेळ्या वगैरे गाय वगैरे चारायला येत असतात तिथं वगैरे पाणी वगैरे पाजत असतात आणि इकडे खूप घनदाट जंगल आहे इकडे बघू शकता कदाचित आत्ताही ते आवाज तुम्हाला येत असेल ह्यासुद्धा झाडावरती आहेत आणि मागच्यासुद्धा झाडावरती काही आहेत चला मी तर या स्लज प्लॅन्टमध्येच खूप जास्त म्हणजे कचरासुद्धा असल्याकारणामुळे इथंसुद्धा पक्षी आहेत तारावरसुद्धा बसलेले आहेत ठीक आहे तारावरसुद्धा बसले आहेत आणि भरपूर इथेच पक्षी जास्त दिसत आहेत बघा तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जवळपास मी त्यांच्याकडे जाईन तर ते उडून जातील बघू शकता काही काही जे आहेत ते उडालेले आहेत पक्ष्यांचा जवळ जातानीच त्यांना भीती वाटत असते म्हणून ते उडून जात असतात या ठिकाणी एक छान असा ग्राउंड आहे ग्राउंड नाही म्हणता येईल त्याला म्हणजे असे आपण काय म्हणता येईल त्याला देल ग्राउंड टाईपच आहे तर या ठिकाणी पाणी वगैरे जास्त आहे आता बाहेर नवू आपण बरं हा रस्ता आहे या रस्त्यावरून म्हणजे कॉलेजचे मुलं मुली वगैरे असतात जात असतात इकडे गाव आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मी त्याच्यामुळे आपण उद्या त्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण बघणार आहोत पक्ष्यांचा आवाज नेमका कसा काय येतो मित्रांनो अशा प्रकारचा असतो आवाज आपण आज बघितले थोडेसा आवाज पण जेव्हा सकाळच्या वेळेला म्हणजे जवळपास आज मला उशिरा झाला सकाळच्या वेळेला आपण जेव्हा येत असतो तेव्हा खूप सारे पक्षी जे असतात असे गोंघाट करत असतात तेव्हा खूप मजा येत असते त्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्या ठिकाणी ते चार ते पाच झाडे झाडे आहेत त्या झाडांच्या जेव्हा आपण खाली उभे असतो तर तेव्हा त्या झाडांच्या वरतीचे पक्षी आपल्याला दिसत असतात बोलत असतात काय करत असतात पण त्यांचा गोंगा ऐकून आपल्याला एकदम छान वाटत असतो तो अनुभव मला तुम्हाला दाखवायचा आहे कशा पद्धतीचा आहे आज उशीर झाला त्याच्यामुळे तेवढे काही पक्षी या ठिकाणी दिसत नाहीत तरी पण आवाज तुम्हाला येत असेल आणि तिकडे गोराखीसाठी म्हणजे काय गायी वगैरेसाठी आपल्याला सिंचन भेटलेला असतो म्हणजे पाण्याचा कारण त्या ठिकाणी गायी येत असतात शेड्या येत असतात त्यांच्यासाठी पाणी वगैरे त्या ठिकाणी बनवलेला आहे उद्याला मी तुम्हाला काय दाखवेन त्या ठिकाणी जे चार ते पाच झाड आहेत त्या पाच झाडांच्या बिचात आपण उभे राहणार आहोत आणि आपण बघणार आहोत की पक्ष्यांचा कसा आवाज नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया नक्कीच तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडलेचा असेल नसायला आवडला कमेंट करून सांगा आवडला असेल ते सुद्धा सांगा प्रतिक्रिया तुमच्यासाठीच आहेत कमेंट तुमच्यासाठी आहे चला मित्रांनो बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये